मस्त चाळीस दिवसांचा प्रवास म्हणजे रोलर कोस्टर राईड होती माझी. भाव भावना यांचे अप्स अँड डाऊन्स त्या खेळात अनुभवायला मिळतात आणि तो अनुभव खूप थ्रिलिंग आहे. मुलीने स्वागत नाही केलं माझं. तिने जसं मला पाहिलं ती मला म्हणाले की तू का आलीस, मी तुला मिस नव्हते करत, तू ट्रॉफी घेऊन येणार होतीस ना, तू आत्ता का आलीस. तर ती खूप शॉकमध्ये होती आणि जेव्हा तिला कळलं की मी एविक्ट झाले तर तिचं असं म्हणणं होतं की मी फॅमिली राऊंडला येणार होते तुला भेटायला आणि त्या सगळ्यांना बरोबर करणार होते जे तुला त्रास देत आहेत. मी म्हटलं वाचले बिचारे. बिग बॉसच्या घरात मी अगदी पहिल्या दिवसापासून जाणार होते पण त्या दरम्यान काही फॅमिली इश्यूज होते माझे. जसं माझ्या मुलीची तेव्हा परीक्षा होती आणि त्या दरम्यान तिची त्या परीक्षेच्या ऐन मोमेंटला मला बिग बॉसच्या घरात एंटर व्हायचं नव्हतं, त्यामुळे मी डिसिजन घेतला की नाही करत बिग बॉस आणि तो विषय तिथे संपला होता. पण नंतर जेव्हा बिग बॉस सुरू झालं आणि माझी मुलगी माझ्या नंदेच्या घरी शो बघत होती तेव्हा तिला असं जाणवलं की मम्मा हे टास्क खूपच नॉर्मल आहेत, हे तर तू असे करशील, तुझ्यासाठी काहीच कठीण नाही, तू करायला पाहिजे होतं यार. आणि त्याच वेळी ना मला वाईल्ड कार्डसाठी विचारलं. नाही, मी काही स्ट्रॅटेजी प्लॅन नव्हती केली. ही अशी पहिली वाईल्ड कार्ड असेल जी कुठल्याही स्ट्रॅटेजीशिवाय रणनीतीशिवाय आत गेली होती. कारण जेवढं मला माहिती आहे टी व्हीवर जे दिसतं आणि घरात जे घडत असतं याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. तुमच्यापर्यंत जे पोचत असतं ते 24 तासातून मसालेदार आणि बेस्ट जे जे निघेल ना ते काढून 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 त्यात ते 1 तासात ॲड केलं जातं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. तर त्याच्यामध्ये त्याच्या दोन गोष्टी जे दोन सीन तुम्ही पाहता त्याच्यामध्ये ना खूप गोष्टी घडून गेलेल्या असतात ज्याचं जस्टिफिकेशन असतं त्या दोन सीनच्या मधलं, ते मिस होतं. तर मला असं वाटतं की घरात गेल्यावर ना कदाचित मला ते कळेल आणि मग त्यानुसार मी माझी स्ट्रॅटेजी करेन. तर मी घरी गेले आणि मला एक लक्षात आलं की प्रेक्षक म्हणून जे सगळ्यांना वाटत होतं की मी बी टीमला जॉईन व्हावं कारण ती जास्त सिम्पथी गेन करत होती आणि ज्याला वीक टीम म्हणून घोषित केलं जायचं की ती कधीच कॅप्टन्सीपर्यंत पोचली नाही आहे, वेरॅज ए टीम ही खूप स्ट्राँग टीम आहे, जे रणनीती करतात ते त्याच्यात सफल होतात. तर मी पहिला टास्क हा बी टीमकडून खेळले ज्याच्यात माझ्या लक्षात आलं की मला इथे खूप डोकं फोडून घ्यावं लागतं आहे एका निर्णयावर यायला किंवा सगळ्यांना सगळ्यांचं एकमत करायला आणि मग त्याच्यानंतर माझा परफॉर्मन्सही दाखवायचा आहे. तर या सगळ्या गोष्टीतना हेडेक वाढत होता, वेरॅज पहिला टास्क मी तरीही छान खेळले ज्याच्यात 3 विश मी काबीज केले होते जे घरात त्या टास्कमध्ये मुलं पण करू शकले नव्हते ते मी केलं होतं. ज्याच्या स्वतः केळकर म्हणाला होता की स्नेहा खूप स्ट्रॉंग आहेस यार, आल्या आल्या 3 विश एकटीने काबीज केलेस, ग्रेट आहेस, घाबरायला पाहिजे तुला, हे तो म्हणाला होता. आणि तो म्हणाला होता की मला आवडेल तुझ्याबरोबर खेळायला, तू माझ्या टीममध्ये आली तरी आणि माझ्या ऑपोजिट राहिली तरी, कारण तू खूप कमाल खेळतेस. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बिग बॉसने मला ए टीममध्ये घातलं. बिग बॉस ज्या टीम पडायचे मी त्या टीमबरोबर खेळायचे आणि मला एक गोष्ट लक्षात आली की ए टीमबरोबर खेळताना डोक्याला कमी त्रास होता. जे डिसिजन्स करायचे आहेत ते डिसिजन्स खूप व्यवस्थित घेता येत होते, एकमेकांची मतं समजून घेता येत होती आणि त्याच्यातून सुवर्णमध्य काढून का होईना पण एका डिसिजनवर ती टीम पोहोचायची आणि त्यानुसार स्ट्रॅटेजी आखून आम्ही तो टास्क खेळायचो. आणि ते करता करताना त्या टीमबरोबर इक्वेशन्स पण निर्माण झाले आणि मी कधी तो टॅग लागला ना की या टीमची आहे ती, हे मला कळलंच नाही. तर मी ठरवून ए टीममध्ये नव्हते गेले, मला माझा वैयक्तिक खेळ खेळायचा होता, टास्कमध्ये माझी स्ट्रेंथ दाखवायची होती आणि मला माझ्यावरती फोकस करायचा होता, याच्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण त्या दरम्यान बी टीममध्ये प्रसाद किंवा किरण माने यांचा डॉमिनन्स यांचं कन्फ्युजन याच्यामुळे ना एक डिसिजन कधी त्यांचा व्हायचा नाही.
आणि ते आत्तापर्यंतही चालू आहे. तर तेवढंच कारण होतं, अदरवाईज कोणाच्या मागून खेळण्याचा हेतू माझा अजिबात नव्हता आणि मी ते केलंही नाही. असं जर म्हणत असतील तर मला वाटतं की माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचत नव्हता, कारण मी इंडिव्हिज्युअलच खेळत होते. जिथे जर आपल्याला खूप वेळ असेल बोलायला तर मी प्रत्येक टास्क वाईज तुम्हाला सांगू शकते, प्रत्येक दिवसाच्या डिसिजन वाईज मी सांगू शकते की अपूर्वा आणि अक्षय यांची मी फॉलोअर कधीच नव्हते ना एको होते. मी इंडिव्हिज्युअलीच माझे डिसिजन घ्यायचे, फक्त माझी व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती, जी पद्धत कदाचित डोळ्यांना आणि कानाला एक्सेप्ट होणारी नव्हती. कारण मी शांतपणे माझा मुद्दा मांडत होते, मी व्यक्त होताना भांडत नव्हते, मी शिवीगाळ करत नव्हते, मी अपशब्द वापरत नव्हते किंवा मी खूप हातवारे करून वगैरे बोलत नव्हते. त्यामुळे मी दिसले नसेन, पण मी व्यक्त होत होते आणि मी माझं मत इंडिव्हिज्युअली मांडत होते प्रत्येक गोष्टीमध्ये.